संगमनेरामधील नवघर गल्ली या ठिकाणी असणाऱ्या महावितरणच्या डीपीला अचानकपणे आग लागली, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामधील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी नागरिकांनी त्वरित महावितरणच्या अधिकारी मोडक यांना सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी महावितरणचे वायरमन लोणारे यांना पाठवलं. त्याचबरोबर अग्निशमक दल देखील या ठिकाणी दाखल झालं. ही आग विझवण्यामध्ये अग्निशमक दलाला यश आलंय. तसेच लवकरच या डीपीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे असं महावितरणच्या वतीनं सांगण्यात आलंय. मी किशोर क्षत्रिय, ह्या डीपीच्या शेजारी माझं सायकलचं दुकान आहे, माधव सायकल मार्ट. गेल्या अनेक वेळा मी MSEBला तक्रार केली, काही तर तुम्हाला दिसत असेल खाली पडलेलं हे ऑइल तुम्ही हे ऑइलचा बंदोबस्त करा. डीपी लिकेज आहे आणि आज योगायोगाने सकाळी आत्ताच्या टायमाला आता वाजलेत तुमचे 12:30 वाजता ही डीपी जळाली. या डीपीला जळून जर स्फोट झाला असता तर इथं ऑइलनी कैक लोक मेले असते, याची जबाबदारी सर्वस्व कोणी घेतली असती. आम्ही एक नागरिक म्हणून तुम्हाला एक कर्तव्य म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का तुम्ही ह्या डीपीचा विल्हेवाट लावा, तिथून हलवा किंवा ह्या डीपीचं ऑइल लिकेज होणार नाही याची काळजी घ्या. तरी ह्या MSEBवाल्यांनी ही काळजी घेतलेली नाही आणि आज झालेला हा प्रकार तुमच्या समोर आहे. तुमचं नाव? मी विलास पद्माकर जाधव, संग्राम शहर लाईनमन. काय ऑइल लिकेजमुळे डीपीला आग लागली. काय आम्ही तात्पुरती ओळखून आम्ही आग विझवली, आम्ही यश मिळवलेलं आहे. काय आता सगळं पुढील अनर्थ टळलेला आहे, कोणत्या प्रकारचा धोका नाही आहे. लाईन बंद केलेली आहे, आता पुढील कार्यक्रम कार्यवाही डीपीचे आम्ही करणार आहोत. मग ह्याच्या अगोदर हे ऑइल लिकेज होतं तर मग आपण का नाही MSEBने पहिले अगोदर सांगितलं? हे त्याला स्थानिक नागरिकांनी सांगितलं होतं वारंवार, तर मग तेव्हा का नाही आपण दक्षता घेतली? आता DTC होल्डरचं काम आहे ते सांगायचं. DTC होल्डरने सांगायला पाहिजे आलं ते काय अचानक ऑइल गळायला लागलं, मशीनमधून ऑइल गळायला लागलं. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर.